अमरावती आणि नांदेड मध्ये घटलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे। पुढील 7 दिवस ही जमावबंदी राहणार आहे। पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी या संदर्भातले आदेश जारी केलेत। त्याचबरोबर ग्रामीण भागात तणाव निर्माण होईल असे पोस्टर त्याचबरोबर मोबाईलवरून मजकूर प्रसारित करण्यास सुद्धा त्यांनी मनाई केली आहे। अश्विनी जाधव केदारी आपली प्रतिनिधी आपल्या सोबत जोडली गेलेली आहे। अश्विनी, काय अधिक माहिती देशील? नक्कीच सोनाली, पुणे जिल्ह्यामध्ये म्हणजे स्पेसिफिक जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये 144 कलम लागू झालेलं आहे आणि अर्थात त्याला पार्श्वभूमी गेल्या 2 दिवसात आपण बघतोय की अमरावती नांदेड इथे ज्या दंगली झालेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची 144 ची जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि या संदर्भातले आदेश पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी जारी केलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जे सोशल मीडियावरनं अनेक पोस्ट केल्या जातात त्यावर तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे असे स्पेसिफिक पोस्टर्स आणि मोबाईलवरनं जो मजकूर प्रसारित केला जातो त्याला विरोध केलेला आहे, त्याला मनाई करण्यात आलेली आहे। पुढच्या 7 दिवसांसाठी कुठलीही तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारे 144 कलम धन्यवाद अश्विनी दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। पाहतोय पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली, आठवडाभरासाठी ही जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे। काळजीच्या पार्श्वभूमीवर ही जमावबंदी लागू करण्यात आली। राज्यामध्ये ठिकठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर काळजी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहेत।